हाय फ्रेंड्स, माही फॅशन डिझायनरमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करते. तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून जे मी व्हिडिओ अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल. तर चला तर मग आपण सुरू करू या व्हिडिओ. तर आपल्या आज ऑनलाईन क्लासचा दुसरा दिवस आहे. तर कालच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की मशीनची माहिती पाहिली, त्याचबरोबर आपल्याला मशीन क्लास शिकण्यासाठी कोणतं कोणतं साहित्य लागतं तर ते पण आपण पाहिलं. तर आज आपला दुसरा दिवस आहे, तर आज आपण ब्लाऊजवर मापं कशी घ्यायची ते पाहणार आहोत, किंवा कोणत्या कोणत्या ब्लाऊजला कोणत्या पॅटर्नला काय काय म्हणतात ते, आणि टेपविषयी पण माहिती घेणार आहे. तर सुरू करूया आपण. सगळ्यात पहिले मी टेपची माहिती देते. हा जो टेप आहे तो इंची आहे, 1 इंच, 2 इंच, 3 इंच असा आहे. आणि याच्यात तुम्हाला जे रेषा दिसतात ते इथं 1, 2, 3 झालं की 1/4 इंच, परत 1/2 इंच, 1/2 इंच आणि 2 इंच, म्हणजे हा पूर्ण इंचावर टेप चालतो. आता तुम्हाला तसं वाटल्यास मी थोडंसं डीपमध्ये सांगते. आता हा 1 इंच आहे, तर तोही करण्यासाठी इथं बघा, हा 1 इंच आहे किंवा इथं 2 इंच आहे. तर 2 इंच करण्यासाठी आपल्याला हे 1, 2, 3, आता हे जर 3 रेषा घेतल्या तर तिथं 1/4 इंच होतो, म्हणजे तुम्ही काय करणार, इथं 1 रेष देणार. आणि त्याच्या पुढं जर मी 3 इंच मोजले तर इथं हा 1.5 इंच झाला, म्हणजे मी किती ओढणार इथं 2 रेषा असं. परत इथं 1, 2 असं, इथं 1/2 वर आलं की 1/2, म्हणजे तिथं 3 रेषा झाल्या. आणि हा पूर्ण 2, म्हणजे ह्या 4 पूर्ण 1 इंच होतो, म्हणजे 1/2, 1/2, 2 असं इंचावर आपलं जे ब्लाऊजचं माप आहे ते घेतलं जातं. तर आता ब्लाऊजचं बघूया आपण, ब्लाऊजला कोणकोणत्या भागाला काय काय म्हणतात ते. सगळ्यात हा मागील भाग आहे, तर मागील भागामध्ये काय येतं, पूर्ण उंची येते. पूर्ण उंची आपली हा शोल्डरची पट्टी असते, तिथून घ्यायची असते इथपर्यंत, ही पूर्ण उंची झाली. हा इथून जो येतो आहे हा दिसतो आहे तो गळा आहे, मागील गळा. हा इथून दिसतो आहे तो मागील गळा. आणि इथं जे टक्स दिसतात आहे तुम्हाला, हे मागील टक्स आहे इथं, हे इथं मागील टक्स. परत ही जी दिसती आहे ही पट्टी, ही शोल्डरची पट्टी आहे. इथं बाही जोडली ना, तिथून ते इथपर्यंत, ही शोल्डरची पट्टी आहे. परत शोल्डरच्या पुढून जे येते ती बाही आहे, बाही लांबी आपण म्हणतो. त्यानंतर इथून हा येतो तो मागील मुंडा येतो. ही पूर्ण मागील भागावरचं मी सांगते, हा जो येतो आहे तो मागील मुंड्याचा आकार आहे. त्यानंतर समोरून ही बाही लांबी, आणि हा जो आता पुढून येतो आहे तो पुढील मुंड्यांचा आकार आहे. परत शोल्डरच्या इथून जिथं आपण हुक वगैरे लावतो तिथपर्यंत, हा झाला पुढील गळा. त्यानंतर ही कटोरी आहे, कटोरीचा हा टक्स आहे. ही ब्रेसपट्टी आहे, इथं दिसती आहे बघा जॉईंट केलेली, ही याला ब्रेसपट्टी म्हणतात. आणि ही जो आकार दिसतो याला उभारणी म्हणतात, पुढील उभारणी. त्यानंतर हे बघा, ही हुकपट्टी आहे जिथं आपण हुक लावतो ती. परत दुसऱ्या साईडला येते ती काचपट्टी येते, ज्याला आपण हुक गुतवतो ती. आणि ही जो येतो या टोकापासून ते या टोकापर्यंत, तर ही येतो कमरघेर पूर्ण. त्यानंतर हे आहे दंडघेर बाईचा, याला दंडघेर म्हणतात. तर असं हे माप येतं ब्लाऊजवरचं. तर इथं मी इथं चार्ट दिलेला आहे की आपल्याला ब्लाऊज म्हणजे पेपर कटिंग करायचं आहे किंवा शिवायचं आहे, तर ह्याच्यामध्ये काय काय मापं लागतात ब्लाऊजसाठी. तर इथं आहे पूर्ण उंची, परत छाती, कमरघेर, मागील गळा, पुढील गळा, शोल्डर, बाही लांबी आणि दंडघेर. ही जी मापं आहेत ती आपल्याला ह्या जे मापाचा ब्लाऊज असतो त्याच्यावरून घेऊन आपल्याला त्या मापाचं कटिंग करावं लागतं. तर सर्व ही साधने ही मापं असतात. आता ती कशी घ्यायची ते सांगते.
आता आपली पहिलं काय आहे पूर्ण उंची, तर पूर्ण उंची लक्षात घ्या, पूर्ण उंची घेताना नेहमी मागील भाग घ्यायचा. तर मागील भाग घेतल्यानंतर हा जो शोल्डरची पट्टी दिसती आहे, हे इथं ही शोल्डरची पट्टी दिसती आहे, तिथून टेप आपला हा इंची टेप हा इथं ठेवायचा आहे. आणि त्यानंतर हा किंचित इथं जो मागील टक्स आहे, याला मागील टक्स म्हणतात, तर त्या मागील टक्सवर असा किंचितचा ताणायचा आहे, किंचित एकदम, जास्त पण ताणायचं नाही. आणि मेन म्हणजे तिरकं घ्यायचं नाही, जर तुम्ही जर असं तिरकं घेतलं तर माप हेच जास्त होते. हे बघा, तुम्हाला मी पहिले दाखवती, हे मी तिरकं घेतलं तर माझं माप किती येते, 14.5 वर, म्हणजे हा 14 आणि बघा इथं 1/2, म्हणजे 14.5 वर येते. आणि तेच जर मी ह्या टक्स दिसतोय त्याच्यावर जर मी ठेवलं तर किती येतो आहे, 14 येतो आहे, म्हणजे आपला गॅप कितीचा पडतो आहे, 1/2 इंचाचा. तर त्याच्यामुळं लक्षात घ्यायचं आहे, कधीही माप घेताना शोल्डरची जी पट्टी आहे तिथपासून ते जे टक्स पॉईंट आहे तिथपर्यंत एकदम किंचितसा खेचायचा आहे. तर ही झाली आपली पूर्ण उंची. आता पूर्ण उंची ही सगळ्या ब्लाऊजसाठी सेमच असते, अशीच घ्यायची पूर्ण उंची, शोल्डरपासून ते टक्स पॉईंटपर्यंत किंचित खेचून. आता माझी किती भरती आहे इथं, बरोबर 14. मग आता ही 14 उंची मी इथं लिहून घेते, हे 14 पूर्ण उंची झाली. आता त्यानंतर आपल्याला ब्लाऊजसाठी कोणतं माप लागणार आहे, तर छातीचं, सगळ्यात मेन माप आहे हे छातीचं. तर छातीचं माप घेत असताना इथं आपल्याला काच पट्टी आहे, म्हणजे आपण जे हुक गुतवतो ती पट्टी आहे, लक्षात ठेवायचं, जी गुतवतो पट्टी काच पट्टी, त्या साईडनी कधीच छातीचं माप घ्यायचं नाही. ज्या साईडनी हुक असतात, म्हणजे हुक बसवलेली असतात, त्या साईडनी घ्यायचं. बरं, छातीचं माप घेत असताना हा जो मुंडा आहे, मुंड्याचा जो इथं हे आहे कोपरा, तिथून स्टार्टिंग करायची घ्यायला. ते जे इथं समोर हो का पहिलं हुक आहे ब्लाऊजचं, तर ते पहिलं हुक आहे ना तिथपर्यंत हे असं ताणायचं आहे. आता किती येतं आहे माझं, 9 इंच, म्हणजे आता हे कसं आहे फिटिंगचं माप आहे, 9 इंच हे असंच मी किंचित किंचित, म्हणजे एकदम नॉर्मली किंचित ते खेचलेलं आहे, जास्त खेचायचं नाही. आणि बरोबर ह्या पॉईंटपासून हा जो हुक लावलेले पहिलं तिथपर्यंत असं खेचायचं. आता माझं किती भरतं इथं, 9 इंच. मग हेच माप छातीचं मी इथं लिहून घेणार आहे, 9 इंच. हे 9 इंच मी इथं छातीचं माप लिहून घेतलेले. तर आपल्या लक्षात आलं, पूर्ण उंची आपण घेतली, त्यानंतर छातीचं माप घेतलं, त्यानंतर काय येतं इथं, कमरघेर. आता कमरघेर घेताना हे बघा, लक्षात घ्यायचा कमरघेर कसा घ्यायचा. इथं हुक लावलेले, आता इथं हुक असतात किंवा बटन असतं, तर जे हुक लावलेले किंवा हुक लावलेलं सांगते आणि बटनचं पण सांगते, तर हुक लावलेलीची पट्टी जी असते ती पूर्ण घ्यायची अशी इथपासून स्टार्टिंगपासून, आणि पूर्ण हा जो खालचा आहे कमरघेर तो व्यवस्थित मोजत जायचा आहे. हे असा एकदम हळूहळू मोजत जायचा. आणि इथं जी काचपट्टी असते, लक्षात घ्या, इथं खूप महत्त्वाचं माप आहे हे, काचपट्टी असते तो भाग पूर्ण सोडावा लागतो. जसं की जी एक्स्ट्राची पट्टी असते ही काचपट्टी, जसं गुंड्यांचा जर ब्लाऊज असेल तर जी गुंड्यांची पट्टी असते ती एक्स्ट्राची असते, तर गुंड्यांची पट्टी घ्यायची नाही, म्हणजे ज्याच्यावर आपण गुंडी लावतो ती पट्टी घ्यायची नाही कमरघेर घेताना. आणि हुकच्या ह्याच्यामध्ये फक्त जे गुतवतो आपण हुक ती पट्टी घ्यायची नाही, हे दोन मापं फक्त लक्षात घ्यायची. आता मी हुकची पट्टी गुतवतो ती घेतलेली नाही आहे, काचपट्टी म्हणतो. तर माझं आलेलं आहे 32 इंच इथं, हे बघा 32 इंच येतं आहे माझं इथपर्यंत. तर मी इथं 32 इंच लिहून घेते कमरघेरच्या तिथं, 32 इंच. लक्षात आला हा फरक, फक्त घेताना हुकची साईड घ्यायची, आणि जेव्हा बटनवर तुम्ही कमरघेर मोजत असेल तर बटनची बटन ज्यावर बसवलेलं आहे ती पट्टी सोडून द्यायची, असा कमरघेर घ्यायचा. त्यानंतर येतो मागील गळा. आता मागील गळा म्हटलं की मागील भाग घ्यायचा हा बॅकचा, बॅकची साईड. आता तो घेत असताना ही जी शोल्डरची पट्टी आहे, शोल्डरची पट्टी आहे तिथून हा आपला इंची टेप लावायचा. इथून जशी आपण पूर्ण उंची घेतली ना त्याचप्रमाणे ही अशी बरोबर घ्यायची. आणि जो इथं आपला गळा
हे बघा तुम्हाला असं नाही दिसत. या दोन मोजण्याच्या पद्धती आहेत, तर पहिली सांगते मी. हे बघा, तर इथं शोल्डरची पट्टी आहे, तर हा इंची टेप इथं शोल्डरच्या ह्याच्यावर ठेवायचा. त्यानंतर इथं हा पॉईंट आहे आपला, तिथपर्यंत घ्यायचं. हे जास्त ताणायचं नाही, काहीच नाही. आता हे बघा माझा किती येतो आहे, 9.5 इंचावर येतो आहे माझा मागील गळा. तर हा एक गळा आहे, इथं लिहून घेते मी 9.5 इंचावर. मागचा गळा 9.5 इंचावर. दुसरी पद्धत आहे, तुम्हाला जर असं नाही समजलं तर हा जो मागील भाग आहे ना त्याचा असा मध्य करायचा, हा जो मागील टक्स आहे तो मिळवायचा. असा जोडायचा आणि इथं एक मार्क करून घ्यायचा. हा असा, हे बघा असा मार्क करून घ्यायचा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला मागील गळा कुठपर्यंत मोजायचा येतो. हे बघा असं केलं की बरोबर समजतं, इथपर्यंत मोजायचं आहे आपल्याला. हे असा 9.5 इंचावर. आणि तिसरी पद्धत, जेव्हा तुम्ही पूर्ण उंचीचं माप टाकता डायरेक्ट हाफ ठेवून द्यायचा आणि 1/2 इंच वरती घ्यायचं, त्यानेही मागील गळा व्यवस्थित येतो. अशा 2-3 ह्याच्यात प्रकार आहेत मोजण्याचे, पण सगळ्यात सोपी पद्धत मी सांगितलेली, शोल्डरच्या तिथून ठेवायचा इंची टेप आणि सरळ खाली येऊन मोजायचा. आता ही 9.5 भरते, हा मागील गळा झाला. त्यानंतर आपलं काय येतं आहे, पुढील गळा. आता पुढील गळा कसा मोजायचा, जसा मागील गळा मोजला अगदी त्याचप्रमाणे समोरील भाग घ्यायचा, शोल्डरची जी पट्टी आहे तिथं आपला इंची टेप ठेवायचा. हा असा, आणि हे बघा हा बरोबर इथं येतो 6 इंचावर पुढील गळा. आणि लक्षात हे असं, तर मी इथं 6 इंच लिहून घेते पुढील गळा. असंच दोन्ही गळे सेम आहेत, मोजण्याची पद्धत सेम आहे, फक्त जी माप जी आपण सुरुवात करतो ती शोल्डरच्या तिथून सुरुवात करायची. त्यानंतर आता इथं येतो आहे शोल्डर. आता शोल्डर घेताना त्याच्या 2 पद्धती येतं. हे बघा सगळ्यात पहिले हे पहिलं हूक आणि हे शेवटचं हूक असं बसवून घ्यायचं. ब्लाऊज असा ठेवायचा, ब्लाऊज जास्त ताणायचा नाही. त्यानंतर आता पूर्ण शोल्डरचं आपण माप घेतो आहे. हे बघा ही पट्टी शोल्डरची आणि ही पट्टी, आता किती भरती आहे इथं 10.5. आता हा झाला आपला पूर्ण शोल्डर 10.5 चा. जर असं जर मोजता आलं तर ठीक आहे, नाहीतर ह्यावेळेस ह्यात काय चुका होतात, कारण आपण काय करतो हे असं करून जास्त ताणल्या जातो, मग 11, 11.5, 12 असा शोल्डर येतो. तर ही पद्धत आहे फुल शोल्डरची. जर ती नाही जमली तर डायरेक्ट काय करायचं, ही जी पट्टी असते शोल्डरची पट्टी, इथून जिथून आपण बाही बसवतो तिथून ते गळ्याची पट्टी, ही शोल्डरची पट्टी ना, तिथून मोजायची. हे बघा माझी किती भरती आहे, 2.5 इंच. ही एकदम सोपा आहे शोल्डर मोजण्यासाठी, 2.5 इंच भरती आहे माझी. तर मी इथं 2.5 इंच लिहून घेते, ही 2.5, आणि आपला पूर्ण शोल्डर होता 10.5 चा, ते पण मांडून घेते. तर असा शोल्डर मोजायचा आहे. आता शोल्डर मोजल्यानंतर ही जी मधलं जे राहतं ना, हे मधला हा भाग जो गळ्याचा, याला गळा रुंदी म्हणतात. जेव्हा आपण कटिंगची मापं टाकून घेऊ त्यावेळेस तुम्हाला सांगेल, त्यावेळेस आपल्याला गळा रुंदी लागत असते. तर ही जी असते ना ती गळा रुंदी असते इथली. हा जो मोकळा स्पेस दिसतो आहे त्याला गळा रुंदी म्हणतात. आता त्याच्यानंतर आपलं माप येतं बाही लांबीचं. बाही लांबी आपल्याला पाहायची आहे. आता बाही लांबी पाहत असताना हे बघा, इथं जो शोल्डर आहे, शोल्डरपासून जे जॉईंट केलेले ही बाही झाली आपली. आता कितीही बाही असू शकते, आता ह्याची मी मोजून बघते. ही शोल्डरची पट्टी आहे. त्यानंतर जिथं जॉईंट झालेली आहे बाही, तिथून ते या सेंटरपर्यंत मोजायची आहे पट्टी. तर इथं माझी भरती आहे 5 इंचाची. तर माझी बाही किती झाली, 5 इंचाची. आता तुमची कितीही भरू शकते.
तर ही ताली 5 इंचाची, कधीही माप जास्त अशी ताणायची खेचायची नाहीत, एकदम नॉर्मली ती खेचायचीत, नाहीतर मग माप जास्त भरतं आणि ब्लाऊज हा चुकू शकतो। आता माझी इथं बाईची पूर्ण उंची आहे 5 इंचाची। आता त्यानंतर आपलं माप येतं हे दंडघेराचं। दंडघेर मोजताना ब्लाऊज असा उलटी साईड घ्यायची, ब्लाऊजची ही अशी, आणि इथून या स्टार्टिंगपासून जी इथं आपली फिटिंगची शिलाई असते, हे इथं फिटिंगची शिलाई असते, तिथपर्यंत घ्यायचं। आता माझं इथं भरते 7.5 इंचाचं फिटिंगची शिलाई येते, तिथपर्यंत 7.5 इंचाचं भरते। तर हे आपण मांडून घेऊया। आपली बाही लांबी आहे 5 इंचाची आणि आपलं फिटिंगचं माप आहे 7.5 इंचाचं। आता 7.5 म्हटल्यानंतर मी 6, ही एक रेषा आली 6.25, ही दुसरी आली 6.5 आणि ही तिसरी आली 7.25। 3 रेषा म्हटलं की 7.5, म्हणजे एक एक रेषी 7.5 इंचाची असते, हे फक्त लक्षात ठेवायचं। तर ह्याच्यात काय होतं, जी आपण मापं घेतलेली आहेत जशी मी सांगितली त्याप्रमाणे जर मापं घेतली तर मेन म्हणजे ब्लाऊजमध्ये चुका होत नाहीत, एकदम छोट्या छोट्या चुका असतात जेणेकरून त्या ब्लाऊज एकदम बिघडून टाकतात, तर त्या चुका आपल्याला करायच्या नाही आहेत। व्यवस्थित मापं घ्यायची आणि जशी मी सांगितली पूर्ण उंची वगैरे जी मापं सांगितली अगदी त्याचप्रमाणे आपल्याला मापं घेऊन ब्लाऊज कटिंग करायचं आहे। तर ही आपली मापं घेऊन तयार आहेत, तर ही मापं घेऊन आपली तयार आहेत। ह्यात जर कुणाला काही शंका वगैरे असतील किंवा समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर उद्या आपण तिसऱ्या दिवसाच्या क्लासचा आपण उद्या त्याची आकृती वगैरे काढून त्याची माहिती घेणार आहे। आणि तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि मेन म्हणजे सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।